पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने पाणी मिळत नाही। आपण पाठीमागे पाहतोय ही चारी आहे, या चारीच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडं आहेत, ही झाडं झुडपं जर वेळेत काढली नाही तर या कालव्या वाटे या चारी वाटे पाणी कसं जाणार? पाटबंधारे विभागाचे अधिकारी नेमकं करतात काय? आणि ज्यांच्या अखत्यारीत ही या सुपरवायझरच्या अखत्यारीत ही चारी आहे तो कर्मचारी तो अधिकारी नेमकं करतोय काय? हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय। वेळच्या वेळी ह्या चाऱ्या पोटचाऱ्या जर साफ केल्या तर शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळू शकतं, पाण्याचा अपव्यय देखील होणार नाही। ह्या पाटबंधारे विभागाचे कार्यक्षम कार्यकारी अभियंता कडुसकर यांचं काम चांगलं आहे, परंतु अशी परिस्थिती पाहिल्यावर कुठंतरी वाटतंय आंधळं दळतंय आणि कुत्रपीठ खात आहे। तालुक्याचे आमदार अतुल बेनके, आपण कार्यक्षमात आपण निवडून येऊन 2 वर्ष झालेलं आहे, सर्वसामान्य माणसांच्या व्यथा काय आहेत, अडचणी काय आहेत ते समजून घ्या आणि शेतकरी बांधवांचा दुवा घ्या। हा शेतकरी बांधवांचा दुवा घेतला, योग्य प्रकारे नियोजन केलं तर 2024 आपल्याला याचा नक्की फायदा होऊ शकतो। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।